नमस्कार मित्रांनो, मी शंभुराज खामकर तुमचं स्वागत करतो आजच्या निफ्टी बँक निफ्टी आणि फिन निफ्टीच्या पोस्ट मार्केट अनालिसिसमध्ये. मित्रांनो, मागच्या गुरुवारी असेल, शुक्रवार असेल किंवा मागचा पूर्ण वीक आपण एक अंदाज बांधत होतो की मार्केट थोडं बाउन्सबॅक दिला होता शेवटच्या 3 ते 4 दिवसांमध्ये आणि ट्रॅप करू शकतं असं पूर्णपणे आपलं कन्सिस्टंट एक वाक्य होतं. आणि काय झालं बरं मित्रांनो, तर त्या कंडिशनला इस्रायल वारची न्यूज आली आणि मार्केट पुन्हा पडायला लागलं. तर आता मित्रांनो, इस्रायल वार जे सुरू झालंय हमास आणि इस्रायलमध्ये, त्याचा भारतीय मार्केटवर काय इम्पॅक्ट होईल ओके उद्या किंवा येणाऱ्या काळामध्ये ते पण थोडक्यात मी सांगतो. एक लक्षात ठेवा, याच्यावर मी ऑलरेडी एक शॉर्ट बनवलाय ओके. तुम्हाला जर आणखीन डिटेल ऐकायची आहे त्याच्यामध्ये, तर व्हिडिओच्या शेवटी एक गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे. सगळा व्हिडिओ ऐका आणि ज्या पद्धतीने मी अपडेट दिला होता मागच्या वीकमध्ये आपल्या टेलिग्रामला, तुम्हाला अशा अपडेट पाहिजे असतील तर आजच टेलिग्राम चॅनल जॉईन करा की जो पूर्णपणे फ्रीमध्ये, त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये, जॉईन करून अशा माहिती आमच्याकडून घेत राहा. आता लक्षात ठेवा, इस्रायल वार जे सुरू झाले आता हे दोन गटांचं नसून किंवा दोन देशांचं नसून, याच्यामध्ये जेवढा पाठिंबा वाढेल तेवढं बाकीचं वार हे अजून क्रिटिकल होत जाईल. आजच्या कंडिशनला क्रूड ऑइल जर बघितलं तर जोरदार वारच्या दिशेने जायला सुरुवात झाली आणि अरब कंट्रीज जर याच्यामध्ये उतरल्या तर नक्कीच इम्पॅक्ट पडेल. आता कंडिशन आले आपल्या इंडियन मार्केटची, तर इंडियन मार्केट हे ऑलरेडी करेक्शन फेजमध्ये, त्याच्यामध्ये जो बाउन्सबॅक आला होता कारण तो ऑलरेडी सेलिंग प्रेशरमुळे आला होता ओके. ही एक महत्त्वाची न्यूज इथे तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. आणि आत्ता जे मार्केट काय आहे, तर पडेल का वर जाईल, तर नक्कीच. इस्रायल न्यूज हे फक्त एक रिझन आहे, ऑलरेडी ते करेक्शन फेजमध्ये ते पडणार. फक्त ह्या इस्रायलच्या वारचं जी काही न्यूज आहे त्याच्यामध्ये जेवढे देश वाढतील तेवढं मार्केट पडायचं प्रेशर वाढेल. जे जास्त लोक इंटरेस्ट त्याच्यामध्ये ॲड नाही झाले, कंट्रीनी सपोर्ट नाही दिला, तर ते नॉर्मल त्यांच्यात इम्पॅक्ट राहील. मग आता उद्या काय करायचं लक्षात घ्या आणि कॉमन व्ह्यू बघितला तर थोडा निगेटिव्ह आपण नाही ते ठेवायचा आहे. आजची कंडिशन काय झाली बघा याच्यामध्ये, तर एक गॅपडाऊन ओपनिंग झाला, थोडा बाउन्सबॅक दिला जो सकाळी मी अपडेट केला होता टेलिग्रामला आणि पुन्हा त्याच रेंजला खेळत होता ओके. म्हणजे काय, खूप मोठी कंडिशन नाही झाली, त्याने सस्टेन केला जो काही कंडिशन त्याने बनवला होता त्या लेवलला त्याने सस्टेन झाला. नॉर्मल एक डोजी टाइप स्ट्रक्चर आज फॉर्म केले. 19480 खाली तुम्हाला उद्या पुन्हा एकदा पुट साइडला ट्रेड भेटतील ओके. तर 19480 खाली 19400 आणि 19330 ह्या महत्वाचे लेवल असतील. आणि 19540 क्रॉस केल्यास तुम्हाला 19660 पॉईंटचा क्विक रेजिस्टन्स असेल. चुकून जरी वर गेलं तरी ते पहिला प्रॉफिट बुक करा किंवा स्टॉप लॉस इथे ट्रेल करा. आणि जर समजा त्याच्या पण वर गेला, एकदीच बाउन्सबॅक आला, दोन्ही कंडिशन आहे, शेवटी मार्केट आहे, तर 19700 पर्यंत आपण विचार करायचा, त्याच्यापेक्षा नाही इथून तो फिरायची शक्यता जास्त आहे. क्लिअर. आता जाऊया बँक निफ्टीकडे. बँक निफ्टीच्या कंडिशन जर पाहायला गेलं, 43830 खाली बँक निफ्टीमध्ये पुढचा विचार करा. ऑलरेडी बँक निफ्टीने पहिली जी सेल कॅन्डल बनवली गॅप डाऊन करून, तिला ह्याला आज ब्रेक करता आलं नाही. परंतु एकंदरीत स्ट्रक्चर जे बनतोय तो इन्व्हर्टेड कप अँड हँडल बनवतोय तो. बघा इथे जर बघितला तर एक कप आणि त्याचा छोटा हँडल फॉर्म होतोय. म्हणजे उद्या 43830 खाली तुम्हाला सेलर्स ऍक्टिव्ह होतील, इथे पुटमध्ये परत बसा. तुम्हाला 43600 आणि अगदी 43400 किंवा 43300 पर्यंत खाली स्कोप आहे. आणि बँक निफ्टीमध्ये मला असं वाटतंय 600-700 पॉईंट ते 800 पॉईंटची एक मोठी फॉल कॅन्डल गरजेची आहे येणाऱ्या काही दिवसामध्ये ओके. 43930 क्रॉस केल्याशिवाय तेजी नको. जर समजा 43930 क्रॉस केला तर 44110 पर्यंत विचार करा. क्लिअर. आता बघूया फिन निफ्टीकडे. फिन निफ्टीची कंडिशन काय काय बनते बघा. 19570 खाली फिन निफ्टीचा पुट ऍक्टिव्ह होईल, जो 19500 पर्यंत घेऊन जाईल, त्याच्या खाली 19440 आणि 19620 जर ब्रेक केले फिन निफ्टीने तर तुम्हाला 19680 आणि 19720 लेवलपर्यंत तो घेऊन जाण्याचा प्रयत्न करेल. साधा सिंपल फंडा याच्यामध्ये लक्षात ठेवा. आणि मित्रांनो, लवकरच आता आम्ही जे काय अपडेट देतो हे तुम्हाला डिटेलमध्ये शिकवणार आहे. आपली पुण्यामध्ये आणि मुंबईमध्ये आम्ही कार्यशाळा आयोजित केली, जिथे तुम्हाला हे टेक्निकल अनालिसिस इन डिटेलमध्ये शिकायला मिळणार आहे आमच्या सोबत, प्लस लाईव्ह ट्रेडिंग पण. जे इच्छुक आहेत अशा लोकांनीच 880-280-90-90 आजच आम्हाला संपर्क साधा आणि अधिक माहिती जाणून घ्या. तसेच आपला जो हिंदी यूट्यूब चॅनल आहे तो सबस्क्राईब करा, कारण लवकरच पोस्ट मार्केट अपडेट आम्ही फक्त हिंदीमध्ये देणार आहोत आणि मराठी चॅनलवर आपल्या फक्त तुम्हाला स्पेशल व्हिडिओज भेटतील ज्याच्यामध्ये ट्रेडिंग टेक्निक्स आणि इतर माहिती शिकायला येणार आहे. उद्यासाठी 4 महत्वाचे स्टॉक लक्षात ठेवा. पहिला असेल ऑइल इंडिया लिमिटेड. ऑइल इंडियामध्ये थोडी तेजी दिसली आहे परंतु थोडी साशंकता आहे. 311.80 आहे, 314 क्रॉस केल्याशिवाय पुन्हा तेजी नको, कारण थोडं कॉशियस आहे. परंतु आज जास्त तेजीचे स्टॉक नाही आहेत, तरी पण लक्ष ठेवा 314 च्या वर. 2 नंबर असेल महाराष्ट्र सिमलेस लिमिटेड. महाराष्ट्र सिमलेसमध्ये 620 लाखचा भाव बंद आहे. 624 च्या वर महाराष्ट्र सिमलेसवर फोकस करा.
तीन नंबरचा स्टॉक असेल उद्यासाठी टाटा पॉवर लिमिटेड. टाटा पॉवर मध्ये 249.50 ला आजचं क्लोजिंग आहे. 249 ला पुन्हा एकदा सेलिंग प्रेशर क्रिएट होईल, फोकस करा. आणि चार नंबरचा स्टॉक असेल जेके सिमेंट लिमिटेड. जेके मध्ये आम्हाला असं वाटतंय की 3075 ला भाव बंद आहे, 3070 च्या खाली पुन्हा एकदा याच्यामध्ये जोरदार सेलिंग पाहायला मिळेल. तर अशा पद्धतीने हे चार स्टॉक आम्ही स्टडीसाठी दिलेत तुम्हाला. पूर्ण व्हिडिओ दिलेत ते सगळे अनालिसिस करा, स्टॉकचं स्टडी करा आणि चांगले ट्रेड शोधा. आणि हो, असे ट्रेड जर तुम्हाला रोजच्या रोज हवे असतील तर डीमॅट ओपन करा आणि आमच्याशी कनेक्ट व्हा, जिथे तुम्हाला असे आम्ही गायडन्स आणि तुम्हाला प्रॉपर लेवल देण्याचा प्रयत्न करत असतो. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते सांगा. आणि इस्रायल वॉरविषयी तुम्हाला आणखीन डिटेल माहिती हवी असेल तर इस्रायल वॉर असा खाली मेसेज करा, जेणेकरून जास्तीत जास्त मेसेज आले तर आम्ही त्याच्यावर एक स्पेशल व्हिडिओ बनवू, जेणेकरून कुठले सेक्टर्स आहेत, कुठले फॅक्टर्स आहेत लक्षात ठेवायचे, पोर्टफोलिओमध्ये प्रॉफिट बुकिंग करायचं का, कुठल्या लेवलला करायचं, सगळी चर्चा करणार आहे तिथे. ओके, तर भेटूया मित्रांनो उद्या संध्याकाळी 6 वाजता. तोपर्यंत खाली कमेंट करा, आमच्याशी कनेक्टेड राहा. थँक्यू.